अपनी राजधानी, हम सबकी राजधानी, ला 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 राजधानी, ओ राजधानी, राजधानी गारमेंट जंक्शन, लेडीज। अखेर नाशिक मध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटामध्ये वादाला तोंड फुटले असून नाशिक मधील मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटांकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। त्याचबरोबर परिसरात गोंधळाचे वातावरण असून पोलिसांकडून गोंधळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे। याचा परिणाम सकाळपासूनच दिसून येत आहे। दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी भवन कार्यालयावर ताबा सांगितला जात होता। सकाळी आजच्या पवार गटाच्या नेत्यांकडून कार्यालयावर ताबाही घेण्यात आला। दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून बैठक होणार होती। या पार्श्वभूमीवर आज शरद पवार गटाचे नेते जमत होते, मात्र तत्पूर्वीच भुजबळ गटाचे समर्थक कार्यालयात उपस्थित होते। अखेर आता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण आहे। दरम्यान दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात येत असून शरद पवार गटाच्या समर्थकांना कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याचे वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे। आता कार्यालयाबाहेर गोंधळ सुरू असून नाशिक शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार देखील उपस्थित आहे। माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड इथे समर्थकांसह उपस्थित आहे। गजानन शेलार हे शरद पवार यांच्या बाजूने उभे आहेत, तर आव्हाड चर्चा करून मार्ग काढा या भूमिकेमध्ये आहे। सध्या स्थितीत पोलिसांचा मोठा फौज पाठा असून दंगा नियंत्रक पथक जमावाला बाजूला करत असल्याचे चित्र आहे।